मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोविड 19 विषाणू बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे, त्यामुळे प्रशासनानं प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केलेल्या आहेत. दाट अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्या यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्णसंख्येचं प्रमाण अधिक असल्यानं प्रतिबंधित निवासी इमारतींमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत. नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ पोलिसांकडे गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. मुंबईत आता आठवड्याचे सातही दिवस 24 तास कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आवश्यक सुविधा असणाऱ्या खासगी रुग्णालयांना पालिकेनं यासाठी परवानगी दिली आहे, त्यामुळे मुंबईत दररोज 1 लाख जणांना लस देता येणार आहे, त्यामुळे आता महिन्याभरात ज्येष्ठांचं लसीकरण पूर्ण होईल. मुंबईतील झोपडपट्टीतल्या रहिवाशांमध्ये इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या तुलनेत अधिक अँटीबॉडीज असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेतर्फे 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान आता सेरो सर्वे करण्यात येतो आणि या सर्वेच्या 8 दिवसांची आकडेवारी आता समोर आली आहे. यामध्ये झोपडपट्टीतील 46% तर इमारत भागातील 21% रहिवाशांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या आहेत. औरंगाबादमध्ये आजपासून अंशतः लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल. रात्री 11 पासून या लॉकडाऊनला सुरुवात होईल. या अंतर्गत रोज रात्री 9 ला सर्व बाजारपेठा बंद होतील आणि संचारबंदी लागू होईल, तर सर्व शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असेल. कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. 10 दिवसात कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 2315 रुग्ण सापडले आणि यातील 821 रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आहेत आणि हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. सध्या मनपा क्षेत्रातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2360 वर गेली आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये बुधवारी 24 तासात 392 जण आढळून आले. नागरिकांमध्ये बदल झालेला नाहीये. पालिकेच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवली जाते. दुकानांच्या वेळा, भाजी मार्केटमधील 50% क्षमता देखील इथे पाळली जात नसल्याचं चित्र आहे. जळगाव शहरातील शासकीय कोविड सेंटरमधून दारू आणि गुटखा जप्त करण्यात आलाय. शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपाकडून कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं. यामध्ये एका रुग्णानं दारू आणि गुटखा मिळावा अशी मागणी केली. दारू न मिळाल्यास आत्महत्येचा इशाराही दिला. त्यानंतर घेतलेल्या झडतीत कोविड सेंटरमधून 3 दारूच्या बाटल्या आणि गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी महापौरांनी तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अंबानी कुटुंबाकडे खंडणी मागणाऱ्या आणि गाडी स्फोटकं ठेवली असल्याची जबाबदारी उचलणाऱ्या जैशे उल हिंद या अतिरेकी संघटनेनं ही जबाबदारी घेतली होती. जैशे उल हिंदने टेलिग्राम अकाउंट बनवत आपणच स्फोटकं ठेवली असून खंडणी मागितली होती, मात्र काही वेळानंतर ते टेलिग्राम अकाउंट बंद करण्यात आलं. मात्र हे टेलिग्राम अकाउंट दिल्लीच्या तिहार कारागृहातून बनवण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे. टेलिग्राम अकाउंट बनवण्यासाठी जो मोबाईल वापरला गेला त्याचं लोकेशन हे दिल्लीच्या तिहार तुरुंगातील असल्याचं तपासात पुढे येत आहे. तत्कालीन फडणवीस सरकारनं अन्वय नाईक प्रकरण दाबल्याचा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी केलाय. आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल नाईक कुटुंबानं केलाय. न्याय फक्त श्रीमंतांनाच मिळणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्हाला वारंवार धमकावलं जात असल्याचं अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीनं पत्रकार परिषदेत सांगितलं. वीज बिलाबाबत राज्य सरकार फसवेगिरी करत आहे असं माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी राज्य सरकारवरती टीका करताना म्हटलंय. या सरकारनं ऊर्जा खात्याला डबघाईला आणल्याची टीका देखील त्यांनी केली. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापू देणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले. या विरोधात भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील बावनकुळे यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण तरी द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरू द्या असा संतापजनक वक्तव्य उदयनराजे यांनी केलेलं आहे. त्यांचा संताप यामुळे अनावर आला आहे. कटकारस्थानं मिळवलेल्या सिंहासनावरून लाखो तरुण खेचतील आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून उदयनराजेचा हा आक्रमक पवित्रा आपण पाहतोय.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीत काँग्रेस नगरसेवकांच्या घरातून मोठा दारू साठा जप्त करण्यात आला. नगरसेवक महेश भरे दारू तस्करी करत असल्याचा संशय होता. राजकीय दबावामुळे भरेंवर कारवाई होत नव्हती. अखेर उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतल्या विशेष पथकानं धाट टाकली आणि कारवाईमध्ये स्कॉर्पिओ आणि 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भरे घरात नसल्यानं त्याला अजून अटक करण्यात आली नाहीये. भरे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा काय परिणाम झाला याच्या अभ्यासासाठी समिती स्थापण्यात आली. समितीनं अहवाल शासनाला सादर केलाय. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट केलंय. राज्याच्या निवृत्त प्रधान सचिव रामनाथ झा यांच्या नेतृत्वात या समितीनं शासनाला अहवाल सुपूर्द केलाय. समितीच्या निष्कर्षावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. 1 एप्रिलच्या सुमारास दारूबंदी उठवली जाईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते. अंबरनाथ मधल्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये बिस्किट कंपनीला लागलेली आग 3 तासानंतर आटोक्यात आली आहे. आर के बेकवेल ह्या कंपनीला ही आग लागली होती. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग का लागली याचं अद्याप कारण अस्पष्ट आहे. जळगावातल्या महिला शासकीय वसतिगृहात पीडित महिलांना विवस्त्र करून नाचवल्याचा आरोप झाला होता आणि यामध्ये चौकशी समितीनं सखोल चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढला. खोटा आरोप करून वसतिगृहाची बदनामी केल्याप्रकरणी कथित समाजसेवकांवर जिल्हापेठ पोलिसांकडे आता गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यावरून विधिमंडळातही रान उठलं होतं. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीन फील्ड जवळ हस्तिदंत घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे कोल्हापूर वनपरिक्षेत्र पथकानं सापळा रचून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 965 ग्रॅम वजनाचे 3 हस्तिदंत, 1 इनोव्हा गाडी, 1 मोटरसायकल, 3 मोबाईल जप्त करण्यात आले. माणिक विलासराव इनामदार, सागर अब्बासाहेब साबळे, धनंजय केरबा जगदाळे अशी तिघांची नावं आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.